So, isolation of sorghum crop. Sorghum is often cross-pollinated crop having 50% cross-pollination, and isolation distance should be maintained so as to avoid varietal contamination of seed. So, isolation distance is the distance by which the seed crop is separate from any other variety of same crop. तर त्याच क्रॉपच्या दुसऱ्या व्हरायटी पासून सेपरेट करण्यासाठी जो डिस्टन्स मेंटेन केलेला असतो त्याला आयसोलेशन डिस्टन्स म्हणतात. तर बघा, फाउंडेशन सीडमध्ये अदर व्हरायटीसाठी 200 फाउंडेशन सीड असेल तर 200 मीटर डिस्टन्स मेंटेन केला जातो, आणि सर्टिफाईडसाठी 100, देन सुदान ग्राससाठी 400 अँड सर्टिफाईडमध्ये सुद्धा 400, आणि टिलरिंग व्हरायटीजसुद्धा 400 आणि सर्टिफाईडमध्ये सुद्धा 400. सो नेक्स्ट लँड प्रिपरेशन. सो नर्सरी प्रिपरेशन फॉर रेजिंग सीडलिंग टू प्लांट 1 हेक्टर, सिलेक्ट 7.5%, दैट इज 300 मीटर स्क्वेअर, नियर अ वॉटर सोर्स वेअर वॉटर विल नॉट स्टॅग्नेट. म्हणजे वॉटर सोर्सच्या जवळ असलेला सीडलिंग अरेंज करायचे, पण तिथं वॉटर स्टॅग्नेट नाही झाले पाहिजे. देन अलेइंग द नर्सरी, सो प्रोव्हाइड 3 सेपरेट युनिट ऑफ साईज 2 मीटर इंटू 1.5 मीटर with 30 centimeters space in between the plot and all around the unit for irrigation. Then excavate soil from interspace, madli soil ka excavate karayche and all around the depth of 50 centimeter to form channel, and spread the soil removed on the bed and level. Then the main field preparation for irrigated crop city pluffing, then pluff the field with an iron pluff once or twice. Iron pluff ni ekda kima donda pluffing karayche. Sorghum does not require fine tilth since it adversely affects germination and yield in the case of direct sown crop. तर fine tilth लागत नाही सॉर्गमला, का तर ते adversely germination ची किंवा yield चे वरतीचा परिणाम होत नाही direct sown crop असेल तर. So application of FIM and 100% recommended nitrogen can also be followed. तर FIM apply करू शकतो किंवा 100% of recommended nitrogen वापरू शकतो. सो फॉर्मेशन ऑफ रिजेस अँड प्युरोज, यामध्ये फॉर्म रिजेस अँड प्युरोज युजिंग रिजर ॲट 6 मीटर लाँग अँड 40 सेंटीमीटर अपार्ट. तर प्युरो किंवा रिज फॉर्म करू शकतो, फॉर्म इरिगेशन चॅनल अक्रॉस द प्युरो, प्युरोच्या साईडला इरिगेशन चॅनल बनवू शकतो. अल्टरनेटिव्हली फॉर्म बेड्स ऑफ 10 मीटर स्क्वेअर अँड 20 मीटर स्क्वेअर डिपेंडिंग ऑन दी अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. वॉटरच्या अवेलेबिलिटीवरती काय करू शकतो, बेड फॉर्म करू शकतो. त्यानंतर सिलेक्शन ऑफ व्हरायटी, व्हरायटी कशी सिलेक्ट करायची, तर द गुड व्हरायटी सीड शुड बी यूज्ड टू मेंटेन रिक्वायर्ड क्रॉप स्टँड. देन जर्मिनेशन पोटेन्शियल ऑफ सीड शुड बी टेस्टेड बिफोर सोईंग. सोईंग करायच्या अगोदर जर्मिनेशन पोटेन्शियल सीडचा चेक टेस्ट केला पाहिजे. त्यानंतर बिकॉज क्रॉप परफॉर्मन्स अँड यील्ड अँड डिसाइडेड बाय क्रॉप स्टँड, तर क्रॉप स्टँडवरून यील्ड आणि परफॉर्मन्स डिसाईड होणार आहे. सो व्हरायटीजमध्ये CSH 26, CSH 27, CSH 32, CSH 33, CSV 24, CSV 26, CSV 27, CSV 27 व्हरायटीज आहेत. सो त्यानंतर सीड ट्रीटमेंट, स्लरी ट्रीट द सीड्स विथ कार्बनडेझिन ॲट द रेट 2 ग्रॅम पर के जी ऑफ सीड अलॉंग विथ द कार्बरिल ॲट द रेट 200 mg पर के जी ऑफ सीड ॲक्टिंग ॲज अ फंगिसाइड. तर कार्बनडेझिन वापरू शकतो किंवा कार्बरिल वापरू शकतो. त्यानंतर स्लरी ट्रीट दी सीड्स विथ हॅलोजन मिक्सचर, त्यामध्ये ॲट द रेट 3 ग्रॅम पर kg, त्यामध्ये CaO Cl2 प्लस CaCO3 प्लस अरप्पू दॅट इज अल्बिझिया अमेरा लीफ पावडर मिक्स्ड इन द रेशो ऑफ 5:4:1 ॲज इको फ्रेंडली ट्रीटमेंट. देन सल्फर ट्रीटमेंट इज ऑल्सो बीन गिवन टू प्रिव्हेंट दी स्मट डिसीज. तर स्मट डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी सल्फर ट्रीटमेंटसुद्धा दिली जाते. त्यानंतर प्लांटिंग टाईम ऑफ सॉर्गम आहे, जनरली दिस इज 15 टू 20 डेज आफ्टर कॉर्न प्लांटिंग ऑर बिटवीन दी मे 15 टू अर्ली जून. तर 15 ते 20 डेज आफ्टर कॉर्न प्लांटिंग अँड मे 15 ते अर्ली जून काय करू शकतो, प्लांटिंग करू शकतो. देन ग्रेन्युल्स डिक्रीज ॲज प्लांटिंग इज डिलेड आफ्टर अर्ली जून. तर जर अर्ली जूनच्या नंतर जर आपण जर प्लांटिंग केलं तर ग्रेन्युल्ड काय होऊ शकते तर डिक्रीज होऊ शकते. सो मोस्ट हायब्रिड रिक्वायर 90 to 120 डेज टू रीच मॅच्युरिटी. तर मोस्ट हायब्रिडला 90 ते 120 दिवस लागतात मॅच्युरिटी होण्यासाठी, अँड देअर फॉर लेट प्लांटिंग ॲज अन इमर्जन्सी क्रॉप इज नॉट रेकमेंडेड. तर लेट प्लांटिंग रेकमेंड केली जात नाही. सो मेथड ऑफ प्लांटिंगमध्ये ड्रिलिंग वापरू शकतो, ब्रॉडकास्टिंग वापरू शकतो किंवा लाईन सोईंग वापरू शकतो. सो नेक्स्ट सीड रेट, सीड रेट लक्षात ठेवा 8 ते 10 kg per hectare.
हायब्रिड साठी जर फिमेल पॅरेंटल लाईन असेल तर 7.5 kg पर हेक्टर आणि मेल पॅरेंटल लाईन असेल तर 5 kg पर हेक्टर. त्यानंतर 3 सिस्टम्स ऑफ सॉर्गम सोईंग आर फॉलोड. 3 सिस्टम आपण फॉलो करू शकतो. त्यामध्ये सोईंग ऑन फ्लॅट सर्फेस, फ्लॅट सर्फेसवर सोईंग करू शकतो. सोईंग ऑन रिज अँड फ्युअर सिस्टीम अँड सोईंग ऑन ब्रॉड बेड अँड फ्युअर सिस्टीम. तर इथं प्लांटिंग इन द फ्युअर दाखवलेलं आहे बघा. ठीक आहे, इथं फ्लॅट सर्फेस दाखवलेला आहे अँड रिज अँड फ्युअर सिस्टीमसुद्धा दाखवलेली आहे. सो नेक्स्ट रोगिंग बघा. रोगिंग ऑपरेशन इन्वॉल्व द रिमूवल ऑफ ऑफ टाईप प्लांट फ्रॉम द सीड फील्ड. तर सीड फील्डमधून ऑफ टाईप प्लांट आपल्याला रिमूव्ह करायचे. टू मेंटेन द जेनेटिक प्युरिटी मेंटेन करण्यासाठी ऑफ टाईप शुड बी रिमूव्ह बिफोर फ्लावरिंग स्टेज. तर फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर ऑफ टाईप आपल्याला रिमूव्ह करावं लागणार आहे. सो इन अ हायब्रिड सीड क्रॉपमध्ये इट इज इम्पॉर्टंट टू कॅरी आउट रोगिंग बोथ इन मेल अँड फिमेल रोज. तर मेल आणि फिमेल रोजमध्ये रोगिंग करणं इम्पॉर्टंट आहे हायब्रिड क्रॉपमध्ये. आता ऑफसेट मीन्स व्हॉट. सो प्लांट ऑर सीड डिवेटिंग सिग्निफिकंटली फ्रॉम द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ व्हरायटी एज डिस्क्राइब्ड बाय डिब्रिडी नेहमी ऑब्झर्व रिस्पेक्ट. तर ऑफसेट म्हणजे काय. तर प्लांट किंवा सीड डेविएटिंग सिग्निफिकंटली फ्रॉम द कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हरायटी. तर त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या व्हरायटीच्या त्या कॅरेक्टरिस्टिक्सपासून ते डेविएट करतात सिग्निफिकंटली. जसं की ब्रिडरने डिस्क्राइब केलेलं आहे कुठल्याही ऑब्झर्व रिस्पेक्टमध्ये. देन वीड कंट्रोलमध्ये वीड कंट्रोल ड्युरिंग फर्स्ट 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग इज क्रुशियल. पहिले फर्स्ट 6 to 8 weeks पहिले 6 to 8 आठवडे ॲज वीड कम्पीट विगोरसली विथ द क्रॉप फॉर न्यूट्रिएंट अँड वॉटर ड्युरिंग दिस पिरियड. तर वीड कॉम्पिटिशन खूप असते पहिल्या 6 to 8 weeksमध्ये. अँड द रूट पॅरासाइट दॅट इज स्ट्रायगा एसीआरटीआ लक्षात ठेवा, सॉर्गमशी रिलेटेड आहे. अँड कुंटजे ऑर विच वीड रुईब्लूम कॅन डॅमेज द क्रॉप अँड मेनली ऑकर अंडर लो इनपुट फार्मिंग कंडिशन. तर लो इनपुट फार्मिंग कंडिशनमध्ये काय करू शकतात तर क्रॉप डॅमेज करू शकतात. दी पॅरासिटिक प्लांट्स आर सिंगल स्टेम्ड विथ ब्राईट रेड कलर अँड युजेस ऑफ ॲट्रॅजिन पेंटिमिथालिन आयसोप्रोचुरन इज रिकमेंडेड इन केस ऑफ वीड कंट्रोल. सो नेक्स्ट इट इज मेथड्स ऑफ वीड कंट्रोल. वीड कंट्रोल कसं करू शकतो. सो फिजिकल मेथड वीड्स कॅन बी रिमूव्ह मेकॅनिकली युझिंग हँड लेबर किंवा इम्प्लिमेंट. कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये प्लफिंग ड्युरिंग विंटर किंवा अर्ली स्प्रिंग इज अन इफेक्टिव्ह मेथड ऑफ कंट्रोलिंग वीड. त्यानंतर केमिकल मेथडमध्ये केमिकल फॉर्मेटेड लिक्विड ग्रॅन्युल किंवा गॅसेस कॅन बी अप्लाइड टू किल जर्मिनेटिंग ऑर ग्रोइंग वीड ऑफ सीड. त्यानंतर कंट्रोल ऑफ नट ग्रास विथ प्री एमर्जन्स हर्बिसाइड इज नॉट इफेक्टिव्ह विन अप्लाइड ऑफ एमर्जन्स नंतर जर हर्बिसाइड जर आपण प्री एमर्जन्स हर्बिसाइड जर आपण अप्लाय करत असेल तर त्यासाठी ते काही नाही आहे इफेक्टिव्ह नाही आहे. सो इट इज इम्पॉर्टंट टू कल्टिवेट फील्ड्स बिफोर अप्लाईंग हर्बिसाइड. तर हर्बिसाइड अप्लाय करायच्या अगोदर आपल्याला फील्ड कल्टिवेट करावं लागेल. सो नेक्स्ट डिसीज अँड इन्सेक्ट कंट्रोल. त्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट पहा. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इज अ सिस्टीम वेअर बाय व्हेरियस मेथड्स आर अप्लाइड टू प्रोटेक्ट द क्रॉप बाय सप्रेसिंग इन्सेक्ट पॉप्युलेशन अँड लिमिटिंग डॅमेज. तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण सगळ्या प्रोसेस मिक्स करतो अँड दीज मेजर्स इन्क्लूड केमिकल कंट्रोल असेल, बायोलॉजिकल कंट्रोल असेल, प्लांट रेजिस्टन्स असेल किंवा कल्चरल कंट्रोल असेल. तर स्पेसिफिक इन्सेक्ट सम स्पेसिफिक इन्सेक्ट्स दिलेले आहेत बघा. इन्सेक्ट बेस्ट सॉर्गम शूट फ्लाय असेल सायंटिफिक नेम अँथेरिओना सोकॅटा. सिम्पटम काय तर मॅगेट बोर इन टू स्ट्रीम अँड कट ग्रोईंग पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर मॅनेजमेंट काय करू शकतो. सीड ट्रीटमेंट विथ इमिडाक्लोप्राइड किंवा रिमूव्हल ऑफ डॅमेज प्लांट पार्ट. देन इअर हेड बग असेल त्यामध्ये सायंटिफिक नेम कॅलोकोरिस ऑगस्टेटस. आणि सिम्पटम काय तर काय करतात क्रॉप हेडवर अटॅक करतात. एमर्जन्स टू हेड डफ स्टेज अँड सक ज्यूस फॉर्म ग्रेन. ग्रेनमधलं ज्यूस ते सकआउट करतात. देन मॅनेजमेंटमध्ये काय करू शकतो लाईट ट्रॅप लावू शकतो किंवा सेक्स थर्मल ट्रॅप लावू शकतो. सो इअर हेड मीन्स त्यानंतर सायंटिफिक नेम कॉन्टॅरिनिया सॉर्गिकोला. देन सिम्पटममध्ये चॅपी ग्रेन्स विथ होल पोलन शेडिंग. अँड मॅनेजमेंट काय करू शकतो तर कार्बरिल मेलॅथिओन किंवा कार्बरिल मेलॅथिओन अँड ॲप्लिकेशन ऑफ नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा स्टॉक रॉट ऑर्गॅनिझम कुठला तर मॅक्रोफोमिना फॅसिओलिना. देन इफेक्ट काय आहे तर रॉटिंग ऑफ रूट्स अँड प्रीमॅच्युअर डेथ. देन कंट्रोल क्रॉप रोटेशन अँड यूज ऑफ रेजिस्टिंग व्हरायटीज. त्यानंतर अँथ्रॅग्नोज असेल त्यामध्ये ऑर्गॅनिझम आहे कोलेटोट्रायकम सॉर्गी. अँड काही इफेक्ट काय आहे तर स्मटेड लिव्ह विथ सर्क्युलर ऑर इलेक्ट्रिकल शेप. देन कंट्रोल रोटेशन विथ पल्सेस किंवा रोटेशन विथ इन्फेक्टेड पॅनिकल. देन डिसीजमध्ये डाऊनी मिल्ड्यू
ऑर्गॅनिझम आहे पेरोस्पोरा स्वर्गी, अँड इफेक्ट आहे विविड ग्रीन अँड व्हाईट स्ट्रिप्स, हेड कम्प्लिटली स्टराईल, अँड कंट्रोलमध्ये प्रॉपर प्लांट स्पेसिंग अँड यूज ऑफ रेझिस्टंट कल्टिवार. त्यानंतर न्यूट्रिशन किंवा फर्टिलायझेशनमध्ये फर्टिलायझर रिकमेंडेशन मेड अकॉर्डिंग टू सॉल अनालिसिस शुड बी अप्लाइड अकॉर्डिंगली. तर सॉइल अनालिसिस करून फर्टिलायझर रिकमेंड केलं जातं. त्यामध्ये एन टी पी 80-40-40 आणि मेजमध्ये 40-60-40 होता. इज अ नॉर्मल डोसेस अप्लाइड टू सॉर्गम फील्ड. सो दिस अमाऊंट ऑफ फर्टिलायझर कॅन बी अप्लाइड अकॉर्डिंग टू सॉइल कंडिशन प्रिव्हेलिंग इन द एरिया. तर सॉइल कंडिशन व्हेरी झाल्यानंतर ही अमाऊंट सुद्धा व्हेरी होते. त्यानंतर इरिगेशन बघा, अकॉर्डिंग टू सॉइल कंडिशन इरिगेशन इज गिवन 1 in 7 days और 1 in 10 days. तर 7 किंवा 10 दिवसांनी एकदा इरिगेशन देऊ शकतो. अँड दी फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट स्टेजेस इन विच ड्रॉट शुड बी अवॉइडेड. तर 3 critical stages, पॅनिकल इमर्जन्स स्टेज असेल, फ्लॉवरिंग स्टेज असेल किंवा सीड मॅच्युरेशन स्टेज असेल, तर या स्टेजला इरिगेशन भेटणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सीड मॅच्युरेशन स्टेज इथं दाखवलेले आणि फ्लॉवरिंग स्टेज. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड सीड क्रॉप, हार्वेस्टिंग शुड बी डन एट अप्रोप्रिएट स्टेज अँड सॉर्गम क्रॉप शुड बी हार्वेस्टेड फ्रॉम 40-45 days आफ्टर 50% फ्लॉवरिंग. तर 50% फ्लॉवरिंग झाल्यानंतर 40-45 दिवसानंतर हार्वेस्टिंग करायची आहे. अँड ॲट द स्टेज सॉइल सॉरी मॉइस्चर कंटेंट विल बी अराउंड 20-22%. तर 20-22% एवढा सॉइल मॉइस्चर असतो. अँड सीड विल हॅव ब्लॅक लेअर ॲट बेसल पोर्शन. तर बेसल पोर्शनला ब्लॅक लेअर असतो. सो डिलेड हार्वेस्ट रिझल्ट इन लोअरिंग ऑफ सीलेज अँड क्वालिटी ड्यू टू शॅटरिंग लॉस. या शटरिंग लॉसमुळं काय होऊ शकतं, सीड क्वालिटी आणि यील्ड कमी होऊ शकतो किंवा इन्सेक्टच्या डॅमेजमुळे किंवा बर्डच्या डॅमेजमुळे. अँड सीड ब्लॅकनिंग कॉज्ड बाय पॅथोजेनिक इन्फेक्शन. तर पॅथोजेनिक इन्फेक्शनमुळे सीड काय होऊ शकतं, तर ब्लॅकन होऊ शकतं. सो ड्राइंग ऑफ सीड, द हार्वेस्टर इयर हेड शुड बी ड्राईड टू ब्रिंग डाऊन द सीड मॉइस्चर कंटेंट टू 15-18%. तर 15-18% एवढा मॉइस्चर कंटेंट आणण्यासाठी आपल्याला ड्राइंग करावे लागेल. इफ द सीड मॉइस्चर इज बिलो 15%, जर 15%च्या खाली जर असेल देन सीड इंजुरी मे ऑकर ड्यू टू क्रॅकिंग. And if the moisture content is above 18%, then there will be chance for occurrence of crushing injury. तर 15%च्या खाली असेल तर क्रॅकिंग होऊ शकते आणि 18%च्या वर जर असेल तर क्रशिंग इंजुरी होऊ शकते. तर बघा ऑप्टिमम टेम्परेचर सॉरी ऑप्टिमम मॉइस्चर कंटेंट किती सांगितलं, 15-18% सॉर्गमला, लक्षात ठेवा. सो हार्वेस्टेड सीड्स हॅव टू ड्राईड इमिजिएटली. जे हार्वेस्टिंग केलेले सीड्स आहेत ते लगेच त्यांना ड्राय करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज बिकॉज ऑफ इंटरनल हिटिंग किंवा जर्मिनेशन विल बी रिड्यूस द वेन मॉइस्चर कंटेंट इज हाय. जर मॉइस्चर कंटेंट हाय असेल तर काय होऊ शकतं, जर्मिनेशन रिड्यूस होऊ शकतं. सो सीड्स आर टू बी ड्राईड टू अ मॉइस्चर कंटेंट ऑफ 10-12%. तर 10-12% मॉइस्चर कंटेंटपर्यंत आपण ड्राय करू शकतो. अँड ऑप्टिमम लक्षात ठेवा 15-18. त्यानंतर स्टोरेजमध्ये ऑलवेज न्यू बॅग्स हॅव टू बी यूज फॉर पॅकिंग द सीड. सीड पॅक करण्यासाठी नवीन बॅग वापरली पाहिजे नेहमी. सीड्स आर हायग्रोस्कोपिक इन नेचर विच मीन्स दे हॅव द टेंडन्सी टू ॲब्सॉर्ब मॉइस्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. तर हायग्रोस्कोपिक आहे नेचरमध्ये, त्यामुळे ते काय करू शकतात तर ॲटमॉस्फिअरमधून मॉइस्चर ॲब्सॉर्ब करू शकतात. सो इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ द ॲटमॉस्फिअर इज नॉर्मली मोर, सीड स्टोर्ड इन क्लॉथ ऑर गनी बॅग. सीड क्लॉथ किंवा गनी बॅगमध्ये स्टोअर केले पाहिजेत जर ह्युमिडिटी ॲटमॉस्फिअरची जास्त असेल. अँड लूज व्हायबिलिटी फास्ट आहे. सॉरी, आपण क्लॉथ आणि गनी बॅगमध्ये जर सीड स्टोअर केले आणि त्यावेळेस जर ह्युमिडिटी ॲटमॉस्फिअरमध्ये जास्त असेल तर व्हायबिलिटी लवकर लूज होते त्याची. आणि या प्लेसेसमध्ये म्हणजे असं जिथं ह्युमिडिटी ॲटमॉस्फिअरची नॉर्मली जास्त असते तिथं मॉइस्चर वेपर प्रूफ कंटेनर लाईक पॉलिथिन बॅग वापरल्या पाहिजे. ठीक आहे, 70 gauge थिकनेस असणारे. सो दिस इज अबाउट दी सॉर्गम. सो सी फ्रॉम बिगिनिंग दॅट इज फर्स्ट इंट्रोडक्शन सॉर्गम, देन फ्लोरल बायोलॉजी ऑफ सॉर्गम, देन ड्युरेशन ऑफ फ्लॉवरिंग, देन स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी, देन सिलेक्शन ऑफ ॲग्रॉनॉमिक रिजन. ठीक आहे, त्यानंतर डे लेंथ वॉटर रिक्वायरमेंट, सिलेक्शन ऑफ सीड प्लॉट, नेक्स्ट आयसोलेशन ऑफ सॉर्गम क्रॉप, देन लँड प्रिपरेशन इन दॅट नर्सरी, प्रिपरेशन लेईंग द नर्सरी, देन प्लफिंग मेन प्रिपरेशन फील्ड प्रिपरेशन इन दॅट सिलेक्शन ऑफ व्हरायटी, देन सीड ट्रीटमेंट, देन प्लांटिंग टाईम ऑफ सॉर्गम, देन सीड रेट, अँड नेक्स्ट 3 systems ऑफ सॉर्गम सोईंग, दॅट इज ऑन फ्लॅट सर्फेस, ऑन अ रिज अँड फ्युरो सिस्टीम, अँड ऑन ब्रॉडबेड अँड फ्युरो सिस्टीम, देन रफिंग अँड वीड कंट्रोल, देन मेथड्स ऑफ वीड कंट्रोल, देन डिसीज अँड डिसीज कंट्रोल,
in that various dosages and insects, then nutritional fertilization, irrigation in that pre-critical stages, that is panicle, emergence stage, flowering stage, seed maturation. Next it is harvesting of seed crop, and then drying of seed, and last point it is storage of seeds. So this is about the